हॅलो फ्रेंड स्वागत आहे साथीच मराठी रेसिपीमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये ओल्या नारळाचे लाडूचे दोन प्रकार आपल्याला बघायचे आहेत या ठिकाणी मी एक ओला नारळ घेतलेला आहे नारळाच्यावरील जो ब्राऊन भाग आहे तो मी काढून नारळाच्या अशा पद्धतीने बारीक करून घेतलेला आहे प्लस मोडवरती किंवा मिक्सर चालू बंद करत आपल्याला नारळ एकसारखं असं बारीक करून घ्यायचं आहे तर या पद्धतीने मी आता हे नारळ जे आहे ते बारीक करून घेतलेलं आहे एका भांड्यामध्ये मी काढून घेतलेलं आहे बाकीचे देखील मी नारळ काढून घेतलेले आहे अशाच पद्धतीने तर गॅसवरती मी एक पॅन ठेवलेलं आहे यामध्ये आता आपल्याला जे नारळ आपण बारीक करून घेतलेलं आहे ते नारळ घालून घ्यायचं आहे पॅनमध्ये आणि दोन मिनिट याला भाजून घ्यायचं आहे तर एक दोन मिनिट भाजल्याच्यानंतर आपलं जे नारळ आहे ते छान ड्राय झालेलं आहे तुम्ही बघू शकता तर दोन दोन ला। ला हे दोन कप नारळ आहे आता यामधील दोन चमचे नारळ आपल्याला साईडला काढायचं आहे हे आपल्याला नंतर लाडूच्यावरती लावण्यासाठी साईडला ठेवायचं आहे तर अर्धा कपपेक्षा थोडंसं कमी आपण या ठिकाणी साईचं दूध टाकलेलं आहे त्याचबरोबर आपल्याला या ठिकाणी अर्धा कप साखर टाकायची आहे तर साईसह दूध आपण टाकलेलं आहे त्यामुळे काय होईल की आपल्या लाडूला छान टेक्शर पण येईल आणि लाडूची जी चव आहे ती देखील आणखीन छान लागेल तर एक दोन ते तीन मिनिट आपल्याला याला परत गरम करायचं आहे जोपर्यंत आपली जी साखर आहे ती पूर्णपणे विरगळत नाही आणि आपलं जे मिश्रण आहे कढई सोडत नाही तोपर्यंत आपल्याला याला गरम करायचं आहे त्याचबरोबर यामध्ये मी टाकत आता वेलची पूड आणि परत आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकता आता आपलं जे मिश्रण आहे ते ड्राय झालेलं आहे आणि कढईपासून सेपरेट देखील होत आहे दोन ते तीन मिनिट लागलेले आहेत मला हे मिश्रण ड्राय करण्यासाठी आता आपल्याला हे साईडला काढून घ्यायचं आहे तर आता आपलं हे मिश्रण जे आहे ते लाडू बनवण्यासाठी तयार आहे हलकंच आपल्याला थंड करायचं आहे एकदम थंडही होऊ द्यायचं नाही आहे तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये लहान मोठे लाडू तयार करू शकता तर अशा पद्धतीने मी याचा एक लाडू तयार केलेला आहे आणि जो डेसिकेट कोकोनट आपण साईडला काढलं होतं दोन चमचे ते आपल्याला यावरती लावून घ्यायचं आहे म्हणजेच जो तयार केलेला लाडू आहे तो आपल्याला या डेसिकेट कोकोनटमध्ये लाडू घोळून घ्यायचा आहे त्यामुळे आपल्याला लाडू छान दिसतो आणि छान लागतो देखील तर अशा पद्धतीने आपला ओल्या नारळाचा हा लाडू तयार झालेला आहे बघू शकता एकदम मस्त असं आपला हे लाडू तयार झालेला आहे अशाच पद्धतीने बाकीचे देखील मी सर्व लाडू तयार करून घेणार आहे तर सर्व लाडू आपले तयार झालेले आहेत बघू शकता तुम्ही भरपूर दिवस टिकणारे आणि एकदम छान असे आपले ओल्या नारळाचे लाडू तयार झालेले आहेत तर एका कोकोनट पासून देखील तुम्ही थोडं मिडियम बनवले तर एक सात ते आठ लाडू तुमचे तयार होतात ओल्या नारळाच्या लाडूचा दुसरा प्रकार बनवण्यासाठी एकदम सोपे आणि चवीला एकदम भन्नाट तर ता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर या ठिकाणी मी चार वाटी ओलं नारळ घेतलेले आहे हे मी मिक्सरमध्ये काढून घेतलेलं आहे त्याचबरोबर दोन वाटी आपण या ठिकाणी गूळ घेतलेला आहे तर या ठिकाणी मी दीड वाटी काळा गूळ घेतलेला आहे जे पावडर आहे लाडूला रंग छान येण्यासाठी अर्धी वाटी मी पिवळा गूळ वापरत आहे तुम्ही कुठलाही एकच गूळ वापरू शकता त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे अर्धी वाटी शेंगदाण्याचा गूळ शेंगदाण्याच्या कुटामुळे आपल्या लाडूला चव छान येते काळ्या मनुका घेतलेल्या आहेत त्याचबरोबर आपण या ठिकाणी बदामचे काप आणि काजूचे काही तुकडे घेतलेले आहेत जायफळ मी किसून घेतलेलं आहे त्याचबरोबर विलायची मी बारीक कुटून घेतलेली आहे यामधील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजेच खसखस खसखशीमुळे या लाडूला खूप छान चव येते खसखस आपल्याला भाजून घ्यायची आहे कढईमध्ये मी थोडीशी खसखस भाजून घेतलेली आहे तर आपली खसखस भाजलेली आहे आता आपण ही खसखस काढून घेणार आहोत त्याच कढईमध्ये आता आपल्याला एक चमचा तूप टाकायचं आहे काळ्या मनुका आपल्याला थोड्याशा भाजून घ्यायच्या आहेत तर काळ्या मनुका लगेच भाजतात तर तुम्ही बघू शकता छान फुललेले आहेत या देखील आपल्याला काढून घ्यायच्या आहेत आणि यामध्ये आता आपल्याला बदाम आणि काजू ते देखील आपल्याला थोडेसे भाजून घ्यायचे आहेत याला देखील जास्त वेळ लागत नाही लगेचच भाजतात तर आपले बदाम आणि काजू देखील भाजलेले आहेत ते देखील मी काढून घेतलेले आहे आणि यामध्ये आता आपल्याला टाकायचं आहे ओला नारळाचा किस थोडंसं आपल्याला परतून घ्यायचं आहे एक मिनिटासाठी मी याला परतून घेतलेलं आहे यामध्ये आता आपल्याला गूळ घालून घ्यायचा आहे गुळ घातल्याच्या नंतर लागू नये यासाठी आपल्याला याला सतत हलवत राहायचं आहे एक तीन ते चार मिनिट मी याला छान भाजून घेतलेलं आहे तर आपलं मिश्रण जे आहे ते अर्ध तयार झालेलं आहे आता यामध्ये आपण बाकीचे जे साहित्य आहेत ते टाकून घेणार अर्धी वाटी आपल्याला यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे त्याचबरोबर जायफळ आणि वेलचीची पावडर टाकायची आपल्याला काजू मनुका आणि बदाम टाकायचे आहेत आणि त्याचबरोबर या लाडूमधील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे खसखस आहे तर ती खसखस टाकायची आपल्याला सर्व आता आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आपलं जे मिश्रण आहे ते थोडंसं आता ड्राय झालेलं आहे आणि याचा रंग जे आहे ते देखील थोडासा बदललेला आहे आणि आपलं जे मिश्रण आहे ते देखील कढईपासून सेपरेट होत आहे म्हणजेच कढई सोडत आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचं मिश्रण झालं की समजायचं आपलं जे मिश्रण आहे ते लाडू बनवण्यासाठी परफेक्ट आहे थोडंसं मिश्रण हातावरती घेऊन त्याची गोळी तयार करून बघायची अशा पद्धतीने जर याची गोळी तयार झाली तर तुमचं मिश्रण जे आहे ते लाडू बनवण्यासाठी आता योग्य आहे तर एका ताटामध्ये आपल्याला हे मिश्रण काढून घ्यायचं आहे एका ताटामध्ये मी काढून घेतलेला आहे तर हा त्याला भाजणार नाही एवढंही गरम आहे एकदम थंडही होऊ द्यायचं नाही आपल्याला आणि एकदम गरमही नाही तर हलकंच आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे तर अशा पद्धतीने आता आपल्याला थोडं थोडं मिश्रण घेऊन याचे लाडू तयार करून घ्यायचे हव्या त्या साईजमध्ये तुम्ही हे तयार करून घ्या अशा पद्धतीने मी हा लाडू तयार करून घेतलेला आहे एकदम इझिली लाडू तयार होत आहेत मिश्रण बिलकुल सैल झालेलं नाही किंवा ताईटही झालेलं नाही अशाच पद्धतीने मी सर्व लाडू तयार करून घेणार आहे ओल्या नारळाचे एकदम पौष्टिक हेल्दी चविष्ट असे आपले हे लाडू तयार झालेले आहेत एकदम इझिली तर बाहेर आठ ते पंधरा दिवस हे लाडू खराब होत नाही तर फ्रीजमध्ये तुम्ही एक महिनाभर ठेवून खाऊ शकता बघू शकता एकदम मस्त असे आपले हे लाडू तयार झालेले आहेत एकदम मऊ आणि सॉफ्ट असा आपला हा कोकोनटचा लाडू तयार झालेला आहे तर एक लाडू मी तुम्हाला फोडून देखील दाखवणार आहे तर एकदम इझिली आपला लाडू तुटल्या जात तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून कळवा त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय